सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत विटा नगरपालिकेला 32.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. हे मंजूर झालेले पैसे हे पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी मंजूर झालेले आहेत. या योजनेचा शुभारंभ उद्या 15 ऑगस्टला 3 वाजता या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाषी देशमुख बापू यांच्या हस्ते व या आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय संजय काका पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहरामध्ये पुन्हा एकदा पाणी पुरवठा योजना बळकटी करण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी झेप विटा नगरपालिका घेत आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये प्रत्येक कनेक्शनला रोजच्या रोज पाणी येईल, त्याच पद्धतीनं समान दाबानं पाणी पुरवठा होईल. बऱ्याच वर्षापासून नगरपालिकेच्या रहिवासी भागामध्ये तो थोडं पाण्यासंदर्भात थोड्या लोकांच्या काही किरकोळ तक्रारी होत्या, त्या तक्रारी या कामामुळं पूर्ण होतील, दूर होतील आणि पुन्हा एकदा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात विटा नगरपालिका सक्षमपणे लोकांच्या सामोरे जाईल. मी या निवेदनाच्या मार्फत आपल्याला सर्वांना विनंती करतो की उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी 3 वाजता विटा नगरपालिका येथील खुले नाट्यगृहामध्ये या होणाऱ्या कार्यक्रमाला, भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती करतो.